काल रात्री या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वल्लभ शेटपिंके साहेब यांचं दुःखद निधन झालं. ते गेले 4-5 वर्ष आजारी होते. या तालुक्यात अनेक आमदार झाले, परंतु वल्लभ शेटपिंके साहेबांनी 4 वर्ष या जुन्या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं. अत्यंत कणखर, खंबीर, कडक, पण तेवढाच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जीव लावणारा आमचा हा नेता. शरद पवारसाहेबांना चांगली निष्ठा ठेवली. पिंपळगाव जोगाचं पाणी शब्द केलं त्याप्रमाणे तालुक्यात आणलं. विशेषतः शिवनेर विकास परिषद मंडळाची स्थापना केली. त्यांनी 100 कोटी रुपये अजयाकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून तत्कालीन सुशीलकुमार शिंदे असे विकास देशमुखाकडून मंजूर करून घेतले. आणि प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू असा आमचा नेता मार्गदर्शक आज हरपला आहे. खरं शब्द अपुरे आहेत. आणि मी आता मार्कंडीच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना भेटलो, त्यांनी ओळखलं. आणि अक्षरशः आमच्या बिनकेताई पण होत्या. हात जोरात त्यांनी पकडला आणि बाहेर मुकलून रडत होते. अजिता पवारसाहेब आले ते तेव्हासुद्धा त्यांनी कोणाला ओळखत नव्हते, परंतु मला ओळखलं. संजय बस म्हणले मार्कंडीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज इथं काम केलं. आणि मला अभिमान आहे की त्यांचं म्हणजे माझे वडील सहकारवर्षी शिवाजी राकवाळे इथे 85 सालापासून होते, त्यांच्याबरोबर होते, मार्गदर्शक होते. परंतु मी स्वतः आदरणीय बेनके साहेबांच्या 2 निवडणुका सकाळी 8 वाजल्यापासून त्यांच्या रात्रीपर्यंत होतो. आणि त्यांच्या सगळं मला, त्यांचे गुण, त्यांचे नेतृत्व गुण आहेत, सगळं मार्गदर्शन त्यांना मला लाभलं. मला मुलासारखं प्रेम आदरणीय बेनके साहेबांनी केलं. अनेक लोक होतात, कार्यकर्ते होतात, मग बेनके साहेबांची उणीव निश्चित या तालुक्याला आणि आमच्या सरकार बसल्याशिवाय राहणार नाही. मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, माझे सगळे जुन्नर तालुक्यातले सगळे शेतकरी, सहकारी सोसायट्यात काम करणारे आजूबाजू चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे सगळे संचालक, कर्मचारी, हमाल मापाडी आणि जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण मंडळाच्या वतीने आदरणीय बेनके साहेबांना सद्गती लाभो अशी प्रार्थना करून त्यांना भावपूर्ण श्रद्धा दिली. हरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90-96-88-98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.